शाळेतल्या सेंचुरी रेयॉन कंपनीच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत गोविलगाव इथे जीवनदीप महाविद्यालयात महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा शेकडो महिलांनी लाभ घेतलाय. सेंचुरी रेयॉन कंपनीच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षांपासून खेड्यापाड्यात आदिवासी विभागातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असून गोविलगाव इथल्या जीवनदीप महाविद्यालयात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका संतोष चितलांगी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गोविलगाव आणि इतर आजूबाजूच्या परिसरातील शेकडो गरीब आणि गरजू महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार घेतले. सेंचुरी रेयॉन कंपनीचे कर्मचारी तसंच जीवनदीप महाविद्यालयाचे रवींद्र घोडविंदे, प्रकाश रोहने, भावना कुंभार, नरेश टेंभे, मॅनेजर अशोक चव्हाण यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. कॅन्सर डे असल्यामुळे महिलांसाठी हा कार्यक्रम सेंचुरी रेयॉन CSR टीमतर्फे जीवनदीप कॉलेजमध्ये करण्यात आलेला आहे. याचा उद्देश हाच आहे की ज्या महिला आहेत त्यांनी पुढे येऊन स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःबद्दल काळजी घ्यावी. आणि आजच्या या कॅम्पमध्ये आमचा उद्देश तोच आहे की त्यांनी घराबाहेर येऊन स्वतःचं तपासणी करून जे पण आहे पुढे जपण त्यांना कॅन्सरच्या अवेअरनेससाठी हा कॅम्प आहे. कारण कॅन्सर हा असा रोग आहे की तुझा वेळेत डिटेक्ट झाला तर तो क्युअरही होऊ शकतो. आणि बायका स्वतःच्या तब्येतीकडे एवढं लक्ष देत नाही, इग्नोर करतात बरेचसे सिमटम्स. तर याच्या थ्रू आम्ही हे अचीव करू शकतो की त्यांना काही सिमटम्स असतील, काही प्रॉब्लेम असतील तर त्या ओपन अप होतील डॉक्टरकडे आणि वेळेत त्यांना ट्रीटमेंट मिळेल. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.